आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण तूप घालणार आहे. मी 2 चमचे तूप घालते आणि त्यामध्ये आपण 1 वाटी रवा घालतो. व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि गॅसवरती आपण दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवले. हे भाजत असतानाच आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता. मी काजू, बदाम आणि मनुके ॲड केलेत, ते पण त्याच्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजायला 1-3 ते 4 मिनटं लागतात आणि आपण त्यातच ड्रायफ्रूट टाकल्यामुळे ड्रायफ्रूटही त्या रव्याबरोबर भाजून घेतले जातात, त्याला एक सेपरेट भाजायची गरज नाही आहे. मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण. एका साईडला जे आपण पाणी तापत ठेवलं होतं ते चांगलं तापलं आहे. मी तिकडला गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे पाणी ह्या मिश्रणामध्ये घालणार आहे. हे मिश्रणामध्ये घालताना मी 1 हातात ताट घेतलेलं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे गरम पाणी रव्यामध्ये घालू तेव्हा रवा सगळीकडे उडणार नाही किंवा आपल्याला पोहणार नाही. आता आपण झाकण काढून घेणार आहे आणि हलवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही गॅस कट्ट्यावर कुठेही पाण्याचे शिंतोडे किंवा रव्याचे शिंतोडे उडलेले नाही आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपण. आता ह्यावरती आपण 1-2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. आपण कढईवरचं झाकण काढून बघूया. रवा चांगला फुललेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे आणि आता आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये लेमन येल्लो कलर घालणार आहे. मी फूड कलर घालते आहे लिक्विडवाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी पायनॅपल इन्सेन्स घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला सुरुवातीला वाटेल की कलर खूप कमी आहे, जसजशी साखर वितळेल तसतसा तो कलरही सगळीकडे स्प्रेड होईल. हे व्यवस्थित मिक्स करून घेत राहायचं आहे. पायनॅपलचा फ्लेवर खूप छान लागतो शिऱ्यामध्ये, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुमच्याकडे पायनॅपलचे पीसेस असतील तर ह्या आत्ता आपण साखर टाकली त्या टायमिंगला आपण ते पायनॅपलचे पीसेस टाकू शकतो. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी फक्त असा शिरा बनवते आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून आपण त्याच्यावर थोडा वेळासाठी झाकण ठेवून द्यायचे.
आता त्याच्यावरचं झाकण काढून बघितलं आहे, बघू शकताय शिरा किती छान झाला आहे. आणि आता हा गार झाला की सुट्टा सुट्टा होणार. आणि हा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे तयार आहे आपला पायनॅपल शिरा. दररोजच्या शिऱ्याला थोडासा वेगळा प्रकार आणि चवीलाही छान. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर बेल आयकॉनचं चिन्ह दाबायला विसरू नका. धन्यवाद.